डिस्कस वेरी इंटरेस्टिंग टॉपिक द युनिवर्स विश्वाचे अंतरंग हा घटक या ठिकाणी आपण चर्चा करणार आहोत. इफ यू ऑब्झर्व द क्लिअर स्काय ऑन अ डार्क नाईट यू विल सी अ स्मोकी व्हाईट बँड फुल ऑफ स्टार्स स्प्रेडिंग नॉर्थ साऊथ इन द स्काय. दिस इज अ मिल्की वे. इट इज ऑल्सो नॉन ॲज मंदाकिनी. बघा, आपण रात्री निरभ्र अशा काळ्या निरभ्र आकाशाकडे ज्यावेळेस पाहतो त्यावेळेस आपल्याला दक्षिणोत्तर पांढरा धुरकट पट्टा आपल्याला दिसत असतो, त्यालाच आपण आकाशगंगा असे म्हणतो. ही आपली आकाशगंगा आहे. हिला आपण मंदाकिनी या नावाने सुद्धा ओळखत असतो. देन अ ग्रुप ऑफ इनिमरेबल स्टार्स अँड देअर प्लॅनेटरी सिस्टीम्स आर टुगेदर नॉन ॲज अ गॅलेक्सी. गॅलेक्सी दीर्घिका म्हणजे काय तर असंख्य तारे आणि त्यांची ग्रहमालिका यांनी मिळून एक दीर्घिका तयार झालेली आहे, तिलाच आपण गॅलेक्सी असे म्हणत असतो. द मिल्की वे इज द गॅलेक्सी इन विच आवर सोलर सिस्टीम इज लोकेटेड. आपली जी सूर्यमाला आहे ती अशाच एका दीर्घिकेमध्ये आहे, तिलाच आपण आकाशगंगा असे म्हणत असतो. द मिल्की वे इज अ पार्ट ऑफ द लोकल ग्रुप ऑफ गॅलेक्सीज. देअर आर अ मेनी सच गॅलेक्सीज इन अ युनिवर्स. बघा, आपली जी आकाशगंगा आहे ती ज्या दीर्घिकाच्या समूहामध्ये आहे त्याला आपण स्थानिक दीर्घिका समूह असे म्हणत असतो. अशा दीर्घिका, असंख्य अशा दीर्घिका या विश्वामध्ये आहेत. त्या दीर्घिका कोणी अजून किती आहे ते कोणाला माहिती नाही. इन्क्लूड सम मेनी स्टार्स स्मॉलर दॅन अवर सन ॲज वेल ॲज अ मेनी अदर्स दॅट आर अ थाउजंड टाइम्स बिगर दॅन द सन. इट ऑल्सो इन्क्लूड्स मेनी अदर सेलेस्टिकल बॉडीज सच ॲज क्लस्टर ऑफ स्टार्स, नेव्हली, क्लाउड ऑफ गॅसेस, क्लाउड ऑफ डस्ट, डेड स्टार्स, न्यू बॉर्न स्टार्स एक्सेट्रा. द गॅलेक्सी दॅट इज अ क्लोजेस्ट टू अवर अ मिल्की वे इज कॉल ॲज अँड्रोमेडा. बघा, आपल्या आकाशगंगेमध्ये अशा विविध खगोलीय वस्तू आहेत, त्या म्हणजे तारे. बघा, सूर्यापेक्षा थोडेसे लहान असे तारे असंख्य प्रमाणात आपल्या आकाशगंगेमध्ये आहे आणि सूर्यापेक्षा 100 पटीने मोठे असे तारेसुद्धा आपल्या आकाशगंगेमध्ये आहेत. त्याचप्रमाणे जे क्लस्टर ऑफ स्टार्स म्हणजे तारकागुच्छ, नेबुली, तेजोमेन, क्लाउड ऑफ गॅसेस म्हणजे वायूचे ढग, क्लाउड ऑफ डस्ट धुळीचे ढग, त्यानंतर डेड स्टार मृत तारे आणि न्यू बॉर्न स्टार्स म्हणजे नवीन निर्मिती झालेले तारे, असे असंख्य खगोलीय वस्तू आपल्या या आकाशगंगेमध्ये आहे. त्यानंतर आपली या आकाशगंगेच्या शेजारी एक दीर्घिका आहे, आपली शेजारची दीर्घिका, तिला आपण अँड्रोमेडा म्हणजे देवयानी, मराठीमध्ये देवयानी या नावाने सुद्धा आपण ओळखत असतो. द युनिवर्स इन्क्लूड्स इन्युमरेबल गॅलॅक्सीज, द स्पेस बिटवीन देम ऑल्सो एनर्जी. असंख्य दीर्घिका, त्यामधील अवकाश आणि ऊर्जा यांचा समावेश या विश्वात होत असतो. ठीक आहे.